बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मालेगावातनं एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. मालेगावात उद्या होणाऱ्या हिजाब डेला परवानगी नाकारण्यात आली आहे. शिवाय आज झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केले. उद्याच्या हिजाब डेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांनी केलंय. दरम्यान मालेगावात मुस्लिम महिलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. हिजाब आणि बुरखा घालून महिलांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात मोठ्या संख्येनं मुस्लिम महिलांनी सहभाग घेतला होता. हिजाब में रहती हैं तो उन्हें मजबूर किया जा रहा है कि वो बेहिजाब रहें, बेपर्दा रहें. ये मुल्क के आईन और संविधान के ख़िलाफ़ है. ये हमारी तहजीब और कल्चर के ख़िलाफ़ है. ये हमारी शरीयत के ख़िलाफ़ है. इसलिए हमने लोगों को जमा करके ये पैगाम दिया है कि आप जिस तरह हिजाब में रहती हैं, आपको हिजाब में रहने का हक है. कोई आपसे आपका ये हक छीन नहीं सकता. तर कर्नाटकातल्या हिजाबच्या मुद्द्यावरनं चर्चेत आलेल्या मुस्कान खानचा मालेगावमध्ये गौरव केला जाणार आहे. तिच्या सन्मानासाठी मालेगावातल्या उर्दू घराला मुस्कानचं नाव दिलं जाणार आहे. तसा ठराव महासभेत करणार असल्याची घोषणा महापौर ताहेरा शेख यांनी केली आहे. दरम्यान महासभेत नामांतराच्या या ठरावाच्या वेळी शिवसेना आणि भाजप काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. नामांतराच्या या मुद्द्यावरनं महासभेत गदारोळ उडण्याची शक्यता आहे. मेरी यादी पर यह विषय लेकर बाकायदा महासभा में ठहराव करेंगे हम और उस उर्दू घर को मुस्कान खान के नाम से मंसूब करने का हमने फैसला लिया है. हिजाबवरनं देशातलं राजकारण पेटलेलं असतानाच काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी कर्नाटकात जात मुस्कानची भेट घेतली आहे. त्यांनी मुस्कानच्या धाडसाचं कौतुक केलंय. इतकंच नाही तर मुस्कानला कर्नाटकच्या वाघिणीची उपमा दिली आहे. झिशान सिद्दीकी यांनी या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत. बंगळुरू ते मंड्या 100 किलोमीटर ड्रायव्हिंग करत आपण मुस्कानच्या घरी पोहोचलो. तिची आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. तिनं जे धैर्य दाखवलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा शब्दात झिशान सिद्दीकींनी तिचं कौतुक केलंय. मुस्कान जी अपने कॉलेज पे जाने की कोशिश कर रही थी, तब कुछ गुंडों ने उन्हें रोकने की कोशिश की. उन्हें कहा गया कि अपना हिजाब वो नहीं पहन सकती है. तो मैं उन लोगों से यही कहना चाहूंगा कि आप कोई नहीं होते हो कि किसको कहने के लिए कि आप हिजाब पहन सकते हो या नहीं. मुस्कान जी जैसे हमारी सारी जो बहनें हैं वो जो चाहे वो पहन सकती है और हिजाब पहनना उनका कॉन्स्टिट्यूशनल राइट है और आप कोई नहीं होते हो उनको रोकने के लिए. हिजाबचा वाद आता देशभर पेटलाय. हिजाबला समर्थन देण्यासाठी मुस्लिम महिला आणि तरुणींनी देशातल्या विविध भागात शक्तीप्रदर्शन केलं. हिजाबच्या समर्थनार्थ मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये काही कॉलेज तरुणी फुटबॉल खेळल्या तर काहींनी थेट वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले. हिजाबवरून हंगामा, मुस्लिम तरुणींचं शक्तीप्रदर्शन. हिजाब समर्थनात सुसाट बुलेट सवारी. फुटबॉल मैदानातही शक्ती प्रदर्शनाची किक. पाहिलं हिजाब घालून या मुस्लिम तरुणी बाईकवरून कशा सुसाट निघाल्यात. मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरातल्या VIP रोडवरची ही दृश्य. देशभरात हिजाबवरून हंगामा सुरू असताना हिजाब घालून धूम स्टाईल बाईक सवारी करणाऱ्या या मुस्लिम तरुणी हातानं वी अशी खूण करून त्या शक्ती प्रदर्शन करतात. यापैकी दोघी बुलेटवर बसल्यात तर दुसऱ्या दोघी स्पोर्ट्स बाईकवर. या चौघींपैकी एक तरुणी चक्क फ्लाइंग किसही देतीय. सुसाट वेगानं बाईक चालवणाऱ्या या मुस्लिम तरुणींनी हिजाब घातलाय पण डोक्यावर हेल्मेट घालायला मात्र विसरल्या. वाहतूक नियमांची ऐशी तैशी करत त्यांची ही बिनधास्त बाईक सवारी सुरू होती. केवळ रस्त्यावर नाही तर फुटबॉलच्या मैदानातही मुस्लिम तरुणींनी हिजाबच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन केलं. हिजाब घालून फुटबॉल खेळणाऱ्या या मुस्लिम विद्यार्थिनी. मध्य प्रदेश सरकारनं हिजाबवर बंदी घातली आहे. या बंदीच्या निषेधार्थ मुस्लिम विद्यार्थिनींनी बाईक सवारी आणि फुटबॉल खेळण्याचा घाट घातला. काँग्रेस आमदार आरिफ मसूद यांच्या इंदिरा प्रियदर्शिनी कॉलेजच्या या विद्यार्थिनी हिजाब घालून त्या फुटबॉलच्या मैदानात उतरल्या होत्या. हिजाबवरील बंदी हटवावी यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीनं देशभरात आंदोलनं सुरू आहेत.
त्यात आता हिजाबच्या समर्थनात शक्ती प्रदर्शन करणाऱ्या तरुणींचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. तर हिजाब वादाप्रकरणी कर्नाटक हायकोर्टानं महत्वाचा आदेश दिलाय. धार्मिक पेहराव घालून शाळा कॉलेजमध्ये येऊ नका असं कोर्टानं म्हटलंय. या संदर्भात कर्नाटक हायकोर्ट लवकरच अंतिम निकाल सुनावणार. निकाल येईपर्यंत धार्मिक पेहराव घालून शाळा कॉलेजमध्ये येऊ नका, या आदेशाचं पालन करा असे आदेश कोर्टानं दिले. तसंच शाळा कॉलेज सुरू करण्याचेही आदेश कोर्टाच्या वतीनं देण्यात आले. हिजाबचा वाद पेटल्यानंतर कर्नाटक सरकारनं 3 दिवस शाळा कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हिजाबचा वाद आता थेट हिंदू राष्ट्रापर्यंत येऊन पोहोचलाय. हिजाबच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये 11 फेब्रुवारीला निदर्शनं करण्यात येणार आहे. त्यासाठी जे पोस्टर तयार करण्यात आलंय त्यावर से नो टू हिंदू राष्ट्र असा वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आलाय आणि हे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झालंय. त्यामुळे आता शाळा आणि कॉलेजेसमधल्या गणवेशाच्या वादाला हिजाबच्या नावाखाली हिंदू मुस्लिमचा धार्मिक रंगही देण्यात येत असल्याचं यावरून उघड होत आहे. तर पुण्यातच दुसरीकडे हिजाब वादावरनं हिंदू महासंघ आक्रमक झालाय. मुस्लिम महिलांकडनं जर हिजाबचं समर्थन होत असेल तर आम्ही देखील भगवे उपरणं घालून मुलांना शाळेत पाठवू असं प्रत्युत्तर हिंदू महासंघानं दिलं. भगवं उपरणं घालून हिंदू महासंघानं मिरवणूक काढली. कसबा गणपती समोरून मिरवणूक काढण्यात आली. ते प्रकरण कर्नाटकातल्या मुलांपुरतं विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित होतं, पण जे काही टीव्हीवर आणि इतर प्रसिद्धी माध्यमातून आपण पाहिलं की त्यांचे सुशिक्षित सुजाण पालकही त्याला सपोर्ट करतात त्याचा आज आम्ही निषेध करतोय. जर त्यांनी तशा चुकीच्या गोष्टीला सपोर्ट केला तर आम्ही आमच्या मुलांना भगव्या कपड्यात कॉलेजमध्ये जायला परवानगी देऊ. जय भवानी, जय शिवाजी. त्यांच्या पालकांनी सुद्धा समर्थन केलेलं आहे आणि त्यांना रस्त्यावर उतरायला भाग पाडलेलं आहे याचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत. आज सुद्धा आम्ही आमच्या मुलांना सुद्धा आम्ही भगवे वस्त्र पाठवू घालून शाळे कॉलेजमध्ये पाठवायला सुद्धा आम्ही तयार आहोत. पुण्यातून कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतात. हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. महात्मा फुले वाड्यासमोर आंदोलन करण्यात आलं. कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद पुण्यात उमटलेले पाहायला मिळालेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. महात्मा फुले वाड्यासमोर आंदोलन पार पडलं. या देशाला तालिबानी संस्कृती देण्याचा किंवा पाकिस्तान सारखी वाटचाल करून देण्यासाठी आम्ही नरेंद्र मोदींना आणि भाजपला या ठिकाणी मुभा देणार नाही. अशा प्रकारे या सगळा वर्ग एकीकडे रस्त्यावर उतरेल आणि एक दिवस मोदी आणि या सगळ्या अमित शहा आणि भाजपला आणि आरएसएसला त्यांची जागा दाखवू दिली एवढं नक्की आहे. बीजेपी सरकार इस तरह से खेल खेल कर हमें हिजाब से छुटकारा ना दे. हम हिजाब पहनेंगे और पहनते रहेंगे. इसके आगे अगर कोई भी तकलीफ हो गई तो हम इससे बड़ा से बड़ा आंदोलन करेंगे. आणि आता बातमी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसंदर्भातली आहे. देशमुखांच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सचिन वाजेनं माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाजेची मागणी कोर्ट मान्य करणार का पाहूया. सचिन वाजे होणार माफीचा साक्षीदार. माफीचा साक्षीदार होण्यासाठी ईडीला पत्र. अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. कारण वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेनं या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. तसं लेखी पत्र सचिन वाझेनं ईडीचे सहाय्यक संचालक तसीम सुलतान यांना लिहिलंय. या संदर्भात ईडी अधिकारी येत्या 14 फेब्रुवारीला कोर्टात आपली भूमिका मांडणार आहेत. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेनं आतापर्यंत उलट सुलट जबाब दिले. तुम्हाला देशमुखांना पैसे द्यावे लागत होते का आणि देशमुखांच्या वतीनं कुणी पैशांची मागणी केली होती का या आयोगाच्या प्रश्नावर वाझेंनी आधी नाही असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर हा जबाब बदलण्याची विनंती केली, मात्र आयोगानं ती मागणी फेटाळली. दरम्यान सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करता येईल का याबाबत कायदेतज्ञांना शंका आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शपथेवर एखादी माहिती सांगते आणि नंतर तो जबाब बदलते अशा अविश्वसनीय व्यक्तीला माफीचा साक्षीदार करावा का हा मूलभूत प्रश्न आहे. एखाद्या गुन्ह्यात आरोपीची प्रमुख भूमिका असेल, त्याविरोधात पुरावे असतील तर अशा व्यक्तीला माफीचा साक्षीदार बनवू नये असे निकाल सुप्रीम कोर्टानं दिलेत. त्यामुळे एखाद्यानं माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज दिला तरी तो स्वीकारावा की नाही हे कोर्ट ठरवतं अशी माहिती कायदेतज्ञांनी दिली.
अशा स्वरूपाच्या आरोपांच्या संदर्भातल्या आरोपीला माफी देऊन माफीचा साक्षीदार करावा का, हे देखील एक प्रश्न माननीय न्यायालयापुढे उपस्थित राहतील. त्यानंतरच त्या आरोपीला माफी द्यायची की नाही हे ठरवलं जाईल. त्यांना माफी दिल्यानंतर पुढची कायद्याच्या चौकटीत राहून जी काही पावले असतील देशमुखांच्या वतीने ते आम्ही निश्चितपणे घेऊ. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांमुळे अनिल देशमुख आणि सचिन वाझे गोत्यात आले होते. आता सचिन वाझेला माफीचा साक्षीदार केल्यास अनिल देशमुख आणखी अडचणीत येतील एवढं नक्की. मेघा कुचिक, झी 24 तास, मुंबई. आणि आता बातमी वर्ध्यातनं. वर्ध्यात हिंगणघाटमध्ये जळीतकांड प्रकरणातील विकेश नगराळेला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. हिंगणघाट हत्याकांडात कोर्टानं हा निकाल दिला. तरुण प्राध्यापिकेचा जाळून खून केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा निकाल समोर आलाय. मृत तरुणीच्या कुटुंबियांनी आरोपीला फाशीची मागणी केली होती. न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे. मयत अंकिता इलाबरोबर जाऊन 2 वर्ष झालेली आहेत आणि आजपासून त्याला ही जन्मठेपेची शिक्षा, कायद्याच्या भाषेत मरेपर्यंत जन्मठेप असा होतो, आणि 5,000 रुपयाचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी ठोठावलेला आहे. आणि आता बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची आहे. झी 24 तासनं पोलीस भरतीत झालेला घोटाळा उघडकीस आणल्यानंतर गृहमंत्र्यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिले. चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पोलीस भरतीत बनावट उमेदवारांच्या माध्यमातून मोठा घोटाळा झाला. तब्बल 3 लाख रुपये मोजून परीक्षेला डमी उमेदवार बसवण्यात आल्याचं झी 24 तासनं उघडकीस आणलं. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे पोलीस भरतीत पास होण्यासाठी तब्बल 3 लाख रुपये मोजल्याचं समोर आलंय. काही केसेस अशा पुढे आलेले आहेत की ज्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या वेळेला स्वतः त्या ठिकाणी परीक्षा देण्याच्याऐवजी दुसऱ्या उमेदवारांना बसून त्याच्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु पोलीस भरती ही पूर्णपणानं पारदर्शक आहे आणि त्याच्यामध्ये कोणीही जरी दोषी असेल त्याच्यामध्ये तर त्याची काही गय केली जाणार नाही. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल आणि करतो आहोत. मुंबईतल्या पोलीस भरतीतलं मोठं गौडमंगाल झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये उघडकीस आलं. या घोटाळ्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. राज्यात पोलीस भरतीत घोटाळा. उमेदवार एक, मैदानात दुसराच. झी 24 तासचं इन्व्हेस्टिगेशन. राज्यातल्या घोटाळ्यांची मालिका संपता संपत नाहीये. शिक्षण आरोग्य विभागापाठोपाठ आता मुंबईतला पोलीस भरती घोटाळा उघड झालाय. घोटाळेबाजांनी चक्क मूळ उमेदवारांऐवजी डमी उमेदवार उभे करून बोगस भरती केल्याचं समोर आलंय. मुंबई पोलीस दलात 14 नोव्हेंबरला 1076 शिपाई पदांसाठी भरती करण्यात आली. त्यासाठी 6 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत उत्तीर्ण उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. मात्र पोलिसांनी या चाचणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासलं असता धक्कादायक वास्तव समोर आलंय. शारीरिक क्षमता नसलेल्या उमेदवारांच्या जागी दुसऱ्याच उमेदवारांना उभं करण्यात आलं होतं. या पोलीस भरती घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे तर 8 जण फरार आहेत. वर्गीय मंडळातले एक अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात देऊन दिलेल्या तक्रारीवरनं आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये आपण आरोपी अरेस्ट केलेले आहेत. त्यातील पाहिजे आरोपी आहेत त्यांचा शोध चालू आहे. घोटाळेबाजांनी मैदानी परीक्षेसाठी डमी उमेदवार उभे केले. मूळ उमेदवार आणि डमी उमेदवार यांच्यातला फरक दिसू नये यासाठी मिळत्या जुळत्या चेहऱ्याचे तरुण शोधले जायचे. दोघांची शरीरयष्टी सारखीच असेल याची काळजी घेतली जायची. मात्र पोलिसांनी मैदानी परीक्षेचे व्हिडिओ तपासले तेव्हा त्यात मूळ उमेदवाराचा चेहरा नितळ तर डमी उमेदवाराच्या चेहऱ्यावर व्रण असल्याचं दिसून आलं आणि बोगस पोलीस भरतीचा पर्दाफाश झाला. बहुतांश आरोपी बीड आणि औरंगाबादचे असल्याचं उघड झालंय. ज्या पोलिसांवर कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांनीच गैरमार्गानं पोलीस दलात प्रवेश केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. आता या घोटाळेबाजांना खाकीचा सहवास तर मिळेल
मात्र तुरुंगात. प्रशांत अंकुशराव, झी 24 तास, मुंबई. दरम्यान पोलीस भरती घोटाळ्यातील आणखी एक धक्कादायक खुलासा आता समोर येतोय. 3 लाखांच्या बदल्यात एकानं 3 जणांची मैदानी परीक्षा दिल्याचं उघड झालंय. गणेश पवार असं या आरोपीचं नाव आहे. गणेश पवार पोलीस प्रशिक्षण शिबिर घेणाऱ्या खासगी शाळेचा शिक्षक असून तो पोलीस प्रशिक्षण धडे देत होता, त्यानंच डमी म्हणून असा प्रकार केला असल्याचं पुढे येत आहे. गणेश पवार अजूनही फरार आहे, त्याचा तपास मुंबई पोलीस करतायत. त्यांना फक्त 3 जणांचे डमी मैदानी दिली की आणखीन किती जणांचे डमी मैदानी चाचणी दिली होती याचा तपास पोलीस करतायत. आणि आता अतिशय महत्वाची बातमी. केंद्र सरकारनं कोरोना संदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी केल्या. एअरपोर्ट आणि रेल्वे प्रवासासाठी 72 तासांची आरटीपीसीआर टेस्ट आता बंधनकारक नसेल. मात्र लसीचे 2 डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं. लसीचे 2 डोस घेतलेल्यांचं सर्टिफिकेट दाखवल्यावर प्रवास करता येईल. तसंच ॲटरिस्क देशांचं मार्किंगही हटवण्यात आलंय. आता परदेशातनं आल्यावर क्वारंटाईन होणंही गरजेचं नसेल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.